अक्कलकोटवासियांना माझी नम्र विनंती आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये सध्या पेशंट जरी कमी असले तरी अक्कलकोटचा मृत्यूदर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अक्कलकोटमध्ये टेस्टिंग कमी होत आहे, लोकांचं टेस्टिंगला रिस्पॉन्स कमी येत आहे, लोक टेस्टिंग करायला घाबरत आहेत. परंतु माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी रॅपिड टेस्टिंगसाठी समोर यावं, कारण आपण जोपर्यंत टेस्टिंग करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही आपण बाधित आहोत की नाही. आणि आपल्या घरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकांचा जीव आपण वाचवू शकू. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचवायचा आहे. त्यासाठी सर्वांना माझी विनंती आणि आव्हान आहे की सर्वांनी आपापल्या टेस्टिंग करून घ्याव्यात. प्रशासन जेव्हा केव्हा टेस्टिंगचा कॅम्प ठेवेल त्या कॅम्पला आपण रिस्पॉन्स द्या. ज्या काही तालुक्यामध्ये अफवा पसरवलेल्या आहेत त्या खोट्या पसरवलेल्या आहेत, त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला जर आपला आणि आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर आपण सर्वांनी टेस्टिंग करून घेणं खूप खूप आवश्यक आहे. आणि याबाबत तालुक्यामध्ये एक अफवा आहे की आपण या ठिकाणी लॉकडाऊन होणार आहे, लॉकडाऊन वगैरे काही होणार नाही. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ज्यांना कुणाला सिम्पटम्स आहेत त्या सर्वांनी आपल्या DCSC मध्ये जाऊन, समर्थ हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची चाचणी करून घ्या. ते खूप खूप आवश्यक आहे. आणि आपण जर सुरक्षित राहू तर आपल्या घरच्या ज्येष्ठ नागरिकांना आपण सुरक्षित ठेवू, हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद.